मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राज्यात येत्या 5 वर्षात 10 लाख विहिरी बांधण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. यावर्षी योजनेला व्यापक प्रतिसाद मिळाला असून तब्बल 1 लाखावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती राज्याचे मनरेगा आयुक्त अजय गुल्हाने यांनी अॅग्रोवनसोबत बोलताना दिली आहे. आयुक्त गुल्हाने म्हणाले की राज्यात सिंचन प्रकल्पांना मर्यादा आहेत, त्यामुळं वैयक्तिक स्तरावर सिंचनाचे स्रोत शेतकऱ्यांकडे असावे याला प्रोत्साहन दिलं जात आहे. त्याअंतर्गत शेततळे विहिरींसाठी मनरेगातून अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विहिरींच्या तुलनेत शेततळ्यांना मिळणारा प्रतिसाद कमी आहे, शेततळ्यांमध्ये जागा जाते असं शेतकऱ्यांना वाटतं, त्यामुळंच याला प्रतिसाद कमी असला तरी शेततळ्यांचे दूरगामी फायदे आहेत. दरम्यान राज्यात येत्या 5 वर्षात 10 लाख विहिरी बांधण्याचं प्रस्तावित आहे. यातील पाण्याचा वापर रब्बी पिकांसाठी झाल्यास राज्यात रब्बी क्षेत्र वाढेल, त्यातून दुबार पीक पद्धतीला चालना मिळणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा आहे. त्याकरता मनरेगातून विहिरीच्या कामाला प्रोत्साहन दिलं जात आहे. सध्या राज्यात रब्बी आणि खरीप पिकाच्या लागवड क्षेत्रात मोठी दरी आहे, ती कमी व्हावी असंही याद्वारे अपेक्षित आहे. राज्यभरातून यंदा विहिरीच्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा व्यापक प्रतिसाद मिळाला असून 1 लाखावर शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर 15 विहिरी प्रस्तावित आहेत. विहिरीकरिता पूर्वी नोंदणीसाठी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी MAHA EGS Horticulture/Well हे ॲप विकसित करण्यात आलं आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर असून त्यावर नोंदणी करता येणार आहे. प्रशासकीय पातळीवर शेतकऱ्याच्या अर्जाचं ट्रॅकिंग व्हावं याकरता सेक्युअर ही ऑनलाईन प्रणाली आहे. राज्यात 700 लाख मनुष्य दिवस रोजगार उपलब्धतेचं उद्दिष्ट आहे. यातील 100 मनुष्य दिवस कामाचे पैसे केंद्र सरकारकडून दिले जातात. 100 मनुष्य दिवसापेक्षा अधिक दिवस कामासाठी निधीची उपलब्धता राज्य सरकार स्तरावर होते. मनरेगातून 264 प्रकारची विविध कामं होत आहेत अशी माहिती आयुक्त अजय गुल्हाने यांनी दिली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.